रोजच्या जेवणाला चव येण्यासाठी आपण मीठ टाकत असतो, पण ह्या मिठाचा जर अतिरिक्त सेवन होत असेल तर काय तोटे होऊ शकतात हे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित किशोर पवार, साई श्रद्धा हॉस्पिटल, लासू स्टेशन. WHO ने सांगितल्याप्रमाणे आपण दिवसाला 5 ग्रॅम मीठ खाल्ले पाहिजे, म्हणजेच 1 चमचा मीठ आपण दिवसभरात खाल्लं पाहिजे. पण आपण जर बघितलं तर जागतिक लेवलला 10.8 ग्रॅम मीठ रोज खाल्लं जातं आणि भारताला हे प्रमाण 9.8 आहे. म्हणजेच आपण जे नॉर्मल प्रमाण आहे मीठ खाण्याच्या त्याच्या दुप्पट आपण मीठ रोज खात असतो. तर मीठ जास्त खाल्ल्याने काय तोटे होणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिलं बघूयात आपण की मीठ आपण कशा मार्फत जास्त खाल्लं जातं. तर मीठ त्याच्यामध्ये जास्त आहे असे पदार्थ आपण बघितलं तर आपण चायनीज पदार्थ खात असतो. चायनीज मध्ये आपण तळलेलं असतो, त्याच्यामध्ये फ्लेवर येण्यासाठी जास्त मीठ टाकलं जातं. फ्रेंच फ्राईज डीप फ्राय केले जातात आणि त्याच्यामध्ये मीठ जास्त टाकलं जातं. पिझ्झा असेल, बर्गर असेल, याच्यामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात मीठ असतं. त्याच्यानंतर पॅकिंग फूड्स आहेत, पॅकिंग फूड्स मध्ये चिप्स असतील, कुरकुरे असतील, चिवडा, पॅकिंग चिवडा असेल, याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असते. तर आपण हे जर पदार्थ खाल्ले तर मिठाचं प्रमाण वाढेल आणि हेच मिठाचं प्रमाण वाढल्यानंतर काय धोके होऊ शकतात ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिला धोका, आपलं आपण जर जास्त मीठ खाल्लं तर आपलं पोट गच्च होतं. तर ते का होतं? मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये वॉटर रिटेन्शन वाढतं आणि वॉटर रिटेन्शन वाढल्यामुळे आपलं पोट गच्च होतं. त्यानंतर दुसरी गोष्ट, हाय ब्लड प्रेशर, म्हणजेच आपला उच्च रक्तदाब. आपला रक्तदाब का वाढतो? बऱ्याचदा आपण ऐकलं असेल की ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे तर त्या लोकांना डॉक्टर सांगतात की तुम्ही मीठ एकदम कमी प्रमाणात खा. तर ते यामुळे की आपल्या शरीरामध्ये सोडियम असतं, ते आपल्या रक्तामध्ये असतं आणि जर आपण जास्त मीठ खाल्लं तर वॉटर रिटेन्शन तयार होतं. वॉटर व्यवस्थित आपल्या रक्तामध्ये सर्क्युलेट होत नाही आणि रक्त वाहिन्यांवर दाब येतो आणि त्याच्यामुळेच वॉटर रिटेन्शन झाल्यामुळेच रक्तदाब वाढत असतो. त्यानंतर आपल्याला जर आपण जास्त मीठ खात असू तर आपल्याला झोप व्यवस्थित लागत नसते. त्यानंतर आपल्याला हृदयविकाराचा धोका, आपल्याला स्ट्रोक, ब्रेनच्या रिलेटेड स्ट्रोक येण्याचा धोका वाढत असतो. त्यानंतर मूत्रविकार, मूत्रपिंडाचे विकार वाढत असतात. आपल्या शरीरामध्ये फ्लूइड समतोल राखण्याचं काम किडनीच करत असतात. तर आपण जर जास्त प्रमाणात मीठ खाल्लं तर हे जे काही फ्लूइड बॅलन्स आहे किडनीच्या मार्फत केला जातो तर तो फ्लूइड बॅलन्स बिघडतो आणि आपल्याला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, म्हणजेच लघवी संदर्भातील इन्फेक्शन किंवा मग आपल्या किडनीच्या रिलेटेड आजार बळावू शकतात. वॉटर रेजिस्टन्स, म्हणजेच पाणी धारणा झाल्यामुळे आपल्या हातांवर पायांवर सूज येऊ शकते वॉटर रिटेन्शन, सोडियम वॉटर रिटेन्शन मुळे. त्यानंतर ओस्टिओस्पोरोसिस, म्हणजेच आपल्या हाडांची झीज होणे. तर हे का होतं? आपण जर जास्त प्रमाणात मीठ खाल्लं तर कॅल्शियम आपल्या लघवीद्वारे बाहेर पडतं, ते कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये टिकून राहत नाही आणि त्याच्यामुळे आपली जी बोन डेन्सिटी आहे ती बोन डेन्सिटी म्हणजेच हाडाची घनता कमी होते आणि आपल्याला ओस्टिओस्पोरोसिस होतं. त्यानंतर आपल्याला पोटाचा कर्करोगही होऊ शकतो आपण जर खूप जास्त प्रमाणामध्ये मीठ खात असाल तर. आणि शेवटी आपलं वॉटर रिटेन्शन रक्तामध्ये राहिल्यामुळे आपलं वजन वाढत चालतं. तर हे धोके आपल्याला मीठ जास्त खाल्ल्याने होणार आहे. त्यामुळे मिठाचं प्रमाण अगदी कमी करा, जेवढं WHO ने सांगितलं आहे तेवढंच मीठ घ्या. भाजीमध्ये जास्त मीठ टाकून घेऊ नका, भलेही ती कमी असेल तर कमी ठेवा, वरतून मीठ टाकून घेऊ नका. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त
शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.